आमदार प्रमोद राजू रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकृत किसान क्रेडिट कार्ड व किसान सन्मान निधी योजनेचे शिबिर आयोजित केले होते. सदरण शिबिर घारवली गाव, उसरघर गाव, संदप गाव व काटई गाव येथे आयोजित करण्यात आले होते. घारवली गावचे माजी सरपंच योगेश रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून शिबिर राबवण्यात आले होते. सदर शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 1.5 लाखापर्यंतचा विमा शेतकऱ्यांना मिळणार असून किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1,10,000 पर्यंतचा निधी मोफत मिळणार आहे. योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. नमस्कार. आज काटई गावात किसान क्रेडिट कार्ड आणि किसान सन्मान निधी हा कार्यक्रम राबवत आहे. आज चौथा गाव आहे, चौथा दिवस आहे काटई गावामध्ये. सर्व शेतकरी बांधव, सध्या तुम्ही बघत असाल की शेतकऱ्यांची खूप समस्या आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आपण किसान क्रेडिट कार्ड आणि किसान सन्मान निधी हा कार्यक्रम राबवतो आहे. आजूबाजूच्या ग्रामीण भागात सगळीकडे आपण हा कार्यक्रम राबवणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि सरकारची जी योजना चालू आहे याचा सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्यावा. आज चौथा दिवस आहे. घारवली गाव पहिला दिवस केला आपण, उसरघर गाव केलं, संदप गाव. तर जवळजवळ एक भरपूर शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आणि अजून अनेक शेतकरी लाभ घेतील याची ग्वाही देतो. सन्माननीय राजवदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतत त्यांच्या सानिध्याने आम्ही कार्यक्रम राबवत आहे. यापुढेही हे कार्यक्रम चालू राहतील याची आम्ही ग्वाही देतो.